राज्यामध्ये 105 नगरपंचायती, 2 जिल्हा परिषदा आणि 15 पंचायत समितीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम सुरू झालेला होता, ज्यामध्ये अनेक ठिकाणी उमेदवारांचे अर्जसुद्धा दाखल झालेले होते. आज सर्वोच्च न्यायालयाने आमच्या याचिकेमध्ये अतिशय चांगला निर्णय दिला. ओबीसींच्या जवळपास 600 उमेदवारांवर, 600 निवडून आलेल्या भविष्यातल्या निवडून येणाऱ्या सदस्यांवर, त्यांच्या पदांवर टांगती तलवार नागपूर खंडपीठाच्या एका निर्णयामुळे लटकलेली होती. तो निर्णय कुठेतरी आज सर्वोच्च न्यायालयाचा आल्यामुळे त्यांच्यावरची टांगती तलवार हटलेली आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना अतिशय स्पष्टपणानं सांगितलं, जोपर्यंत ओबीसीचं एकूण लोकसंख्येमधलं प्रमाण ठरत नाही, जोपर्यंत ओबीसीचा इम्पेरिकल डेटा गोळा होत नाही, तोपर्यंत आपण ओबीसींना आरक्षण देऊ शकत नाही. एकंदरीतच राज्य शासनाने एक नवीन अध्यादेश काढून ओबीसीचं एकूण लोकसंख्येमधलं प्रमाण ठरवण्यापासून दूर जाण्याचा जो प्रयत्न केला होता, किंवा ओबीसींचं जनगणना करण्याचा किंवा ओबीसींचा इम्पेरिकल डेटा करण्यापासून एक पळवाट काढण्याचा हा ऑर्डिनन्स होता, त्या ऑर्डिनन्सला सुद्धा आज स्थगिती दिलेली आहे. पुढील आदेशापर्यंत त्याला स्थगिती मिळालेली आहे. हा एक खूप मोठा ओबीसी जनतेचा आणि महाराष्ट्रातील तमाम ओबीसी उमेदवारांचा विजय झालेला आहे. यामध्ये ओबीसी जे काही निवडून येणारे सदस्य होते त्यांना सुद्धा कदाचित उद्या पदाला मुकावं लागणार होतं, तो सुद्धा आज या निकालामुळे ती सुद्धा येणारी अघटित घटना थांबलेली आहे. आज सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं मी पुनश्च एकदा स्वागत ह्याच्यासाठी करतो की यामुळं ओबीसी जनगणनेचा, ओबीसीचं एकूण लोकसंख्येमधलं प्रमाण ठरवण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. त्यामुळं ह्या राज्यामध्ये असणाऱ्या 52% ओबीसींना आतापर्यंत जे गेल्या 30 वर्षापासून सातत्यानं अन्यायाला सामोरं जावं लागत होतं, कुठेतरी त्याला एक ब्रेक बसणार आहे आणि ओबीसीचं एकूण लोकसंख्येमधलं प्रमाण ठरणार आहे. आणि ह्यामधून फक्तच राजकीय फायदा नव्हे तर इतरही अनेक फायदे ओबीसींचे ह्या माध्यमातून होणार आहेत.